स्वतंत्र विदर्भ की मांग को लेकर अस्तित्व में आई जय विदर्भ पार्टी अब स्थानीय मुद्दों पर अपना रुख मोड़ रही है, जिसके चलते जय विदर्भ पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार के नेतृत्व में नागपुर स्थित संविधान चौक पर 13 जून से 19 जून तक श्रृंखला भूख हड़ताल की जा रही है। कड़कती धूप के बीच बिना कूलर और पंखे के रहना मतलब तवे पर मुंह मारने जैसी बात है। उसी बीच ऊर्जा मंत्रालय ने बिजली दरों में किया इजाफा, जनता को मुश्किल में डाल रहा है, जिसके चलते जय विदर्भ पार्टी ने भूख हड़ताल के माध्यम से बिजली दर कम करने की मांग की है। साथ ही साथ कोराड़ी में प्रस्तावित 660 मेगावाट की परियोजना के कारण किसानों की खड़ी फसलों का नुकसान हो रहा है, ऐसी अनेक समस्याओं को लेकर जय विदर्भ पार्टी श्रृंखला भूख हड़ताल कर रही है, जिसके विषय में जानकारी दी है जय विदर्भ पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार ने। मैं अरुण केदार जय विदर्भ पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष है। वेगड़ा विदर्भ झाला पाहिजे या कारण या मुद्द्याला धरून आमच्या पक्षाची निर्मिती झालेली आहे। आम्ही आंदोलन अनेक आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नावाने केलेले आहे, परंतु हे आमचं ऊर्जा मंत्र्याला तिसरा चौथं आंदोलन आहे की नेहमी आम्ही या आंदोलनातून सांगत आलो की जनतेमध्ये काय दुःख काय त्रास आहे तो, पर हे लोक सत्तेचे भुकेले असतात। काही लोक तर म्हणतात की आता खोका सरकार बसलेली आहे। या सर्व गोष्टीला धरून आमच्या मागण्या आता सुरू आहे। आमची पहिली मागणी आहे की जे कोराडी येथे दोन संच निर्माण होत होते ते त्वरित रद्द करा। त्याच्यामुळे काय झालं की ती जी राख उडते ती राख सगळी जे आम्ही धान्य पिकवतो त्याच्या पानांवर जाते आणि ते पानं कुजतात सडतात, ते झाडंही सडतात। त्याच्यामुळे आजूबाजूचा जो शेतकरी आहे त्याच तो तिथला बंजारा झालेला आहे, बंजार जमिनीचा मालक झालेला आहे। हे आम्ही नेहमी नेहमी सांगत आलो। कोराडीचे खापरखेड्याचे जे प्रकल्प आहे हे प्रदूषणाला धरून आहे। प्रदूषण इतकं झालेलं आहे की त्या प्रदूषणामुळे येथील लोकांना कर्करोग, हार्ट अटॅक, त्याच्यानंतर प्रदूषणाचे निर्मित होणारे रोग, श्वासोच्छ्वास घेण्यात त्रास होत आहे, हे सगळे रोग इथे तयार होत आहे। तुम्ही आमच्या इथला कोळसा वापरता, कोळसा वापरल्यानंतर त्याची वीज तयार होते, तो कोळसा जमिनीतून तेव्हा निघतो जेव्हा या जमिनीतलं पाणी वर येते, तेव्हा तो कोळसा त्याला सेल म्हणतात, कोल सेल, तो सेल वर येतात आणि मग त्याची विद्युत तयार होते। आज आमच्या इथे जमिनीमध्ये पाण्याची टंचाई झालेली आहे आणि अशा याच्यात हे प्रकल्पावर प्रकल्प गव्हर्नमेंट इथे आणत आहे। माझं असं म्हणणं आहे की अशोक शिंदेच्या गावात, एकनाथ शिंदेजींच्या गावात हा प्रकल्प केला पाहिजे, शरद पवार साहेबांच्या बारामतीत केला पाहिजे, म्हणजे सगळे प्रकल्प प्रदूषण विदर्भात आणि सगळी क्रांती मात्र पश्चिम महाराष्ट्रात। हे दृश्य आम्ही कदापि खपून घेणार नाही। आम्ही नितीन राऊतच्या घरावर सुद्धा मोर्चा नेला जेव्हा ते ऊर्जा मंत्री होते। आम्ही आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेबाच्या घरावरही मोर्चा नेला, भर पावसात नेला, संविधान चौकापासून पायी चालत लोक आम्ही त्यांच्या घरापर्यंत नेले, पाऊस सुरू होता, एवढा मोठा मोर्चा आम्ही काढला, पण तरी यांनी काही ऐकलं नाही। ज्या राज्यामध्ये विद्युत ज्या राज्यांमध्ये विद्युतचे पॉवर हाऊस नाही त्या राज्यात विद्युत स्वस्त आहे, मोफत आहे, 200 युनिट मोफत आहे, आणि आपल्या राज्यात विद्युत तयार होते तिथे 37% या लोकांनी वाढ केलेली आहे। हे किती अन्यायकारक आहे हे आपण लक्षात घ्या आणि या विजेचे वाढते दर पाहून इथल्या लोकांना त्रास झालेला आहे, इथल्या लोकांना तकलीफ होत आहे आणि हे जे प्रकल्प आहे त्वरित त्यांनी बंद करावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। NBC न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।